ते फक्त माझ्या शरीराकडे पाहून करत असे. ऑफिसमध्ये तर एक मुलगा माझ्या पाठीच लागला होता. मित्र मित्र म्हणून सारखा बोलायला ये याचा आणि माझे मोठे बॉल पाहत बसायचा. मी मुलगी आहे त्यामुळे मुलाची नजर कुठे फिरत असते ते मला लगेच कळून येते. त्याची एक घाणेरडी सवय होती की जेव्हा पण तो माझ्या समोर खुर्ची घेऊन बसायचा त्याचा डावा हात नेहमी त्याच्या मांडीवर एकदम लवड्याजवळच असायचा. एकदा दोनदा तर मी तिरक्या नजरेने त्याला त्याचा लंड चोळताना पाहिले. जशी माझी नजर दुसरीकडे फिरायची हा लगेच लंडावर हात फिरवायचा. त्याला एवढं पण समजत नव्हते की मुलगीच्या बाजूला बसला आहे. असा लंडाला हात नाही लावायचा. खाजेत असेल तर बाथरूम मध्ये जाऊन हात लावायचा ना. ह्या प्रकारची मुले माझ्या जीवनात मी खूप पाहिली आहेत. आता माझे लग्न झाले आहे. लग्नाला जवळ 7 महिने झाले आहेत. माझा नवरा खूप प्रेम करतो मला. जरा जवळ यायला मिळाले की शरीराशी खेळत असतो. सकाळी उठला नाही की आधी त्याला निप्पल चोखायला पाहिजेत. त्याच्यासाठी मी ब्रा पण रात्री घालत नाही. रोज रात्री झवल्याशिवाय झोपत नाही. कधी कधी तर फक्त शॉर्ट मारतो आणि पाणी काढत नाही. म्हणतो 2 दिवसांनी एकदा पाणी काढेन पण रोज झवेन. ही कथा मराठीत कॉमवर पहिल्यांदा टाकण्यात आलेली आहे. कृपया कॉपी करू नये. नवरा रोज रात्री वेगवेगळ्या प्रकारे झवत असे. कधी उभे राहून तर कधी झोपून. कधी स्वयंपाक घरात तर कधी बाथरूम मध्ये. माझा तर चांगलाच व्यायाम होत असे. सर्व काही सुरळीत चालले होते. एकदा नवरा म्हणाला आपण बाहेर फिरायला जाऊया. मला पण खूप दिवस झाले बाहेर फिरायला जायचे होते. मी लगेच हो म्हणाले. नवऱ्याने माथेरान हिल स्टेशनची बुकिंग केली. ठरल्याप्रमाणे आम्ही गुरुवारी सकाळी निघालो. तिथे 3 दिवस राहण्याचा प्लॅन होता. ट्रेनने निघालो. सकाळचे सुंदर वातावरण होते. थंड वारा सुटला होता. जवळ 1 तासाने आम्ही नेरळ स्टेशनला पोहोचलो. तिथून आता वर माथेरानला जायचे होते. ट्रेन मधून उतरून आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. तेवढ्यात मी पाहिले समोर एक माणूस उभा आहे. तो आमच्याच कडे पाहत होता. जसे पुढे गेलो नवऱ्याने त्याला भेटून मिठी मारली. तो त्याच्याशी हसून बोलू लागला. मला वाटले कोणी ओळखीचा असेल. नवऱ्याने मला ओळख करून दिली. तो त्यांचा ऑफिसचा मित्र होता. तेव्हा मला नवऱ्याने सांगितले की हा पण आपल्या बरोबर येणार आहे. मी थोडी स्तब्ध झाली. मला कळले नाही काही. दोघांमध्ये तिसरा कशाला. मी काही म्हणाले नाही आणि आम्ही एका गाडीने वर माथेरानला गेलो. तिथून पुढे घोड्यावर बसून हॉटेलला पोहोचलो. हॉटेल स्टेशन पासून दूरात जंगलात होते. तो हॉटेल एका लॉज सारखा होता. आम्हाला पहिल्या मजल्यावर मागचा रूम दिला होता. तिथून समोर डोंगर दिसत होते. आसपास दुसरे कोणी नव्हते. आम्ही एका रूम मध्ये आलो. बाजूचा रूम त्याच्या मित्राला दिला. मी खूप थकले होते तर तोंड धुवून थोडा वेळ बेडवर बसले आणि रूम पाहू लागले. रूम छान होता. मोठे पडदे खिडक्यांवर होते. सुंदर लाईट होती. वातावरण पण थंडगार होते. नवरा बाथरूम मध्ये गेला होता तेवढ्यात मी बेडवर झोपले. बेड छान नरम होता. नवरा आला बाथरूम मधून बाहेर आणि सरळ माझ्यावर चढला. मला होठांवर किस करू लागला आणि दोन्ही हाताने बॉल दाबू लागला. मस्ते करू लागला. मी त्याला म्हणाले रात्री करणारच आहोत. पण तो काही ऐकायला तयार नाही. पूर्ण शरीरावर हात फिरवू लागला. बेडवर गोल फिरत कधी तो माझ्यावर तर कधी मी त्याच्यावर. होठांवर किस करत कधी बॉल दबतोय तर कधी गांड. खूप वेळ नवऱ्याची मस्ती सुरू होती. मला भूक पण लागली होती तर मी त्याला म्हणाली दुपार झाली आहे आपण जाऊन जेवून घेऊ. नवऱ्याने हॉटेलमध्येच जेवण मागवले. काही वेळात जेवण आले. आम्ही लगेच जेवून घेतले आणि झोपून गेलो. संध्याकाळी जवळ 4 उठलो आणि थोडा वेळ तिघे बाहेर फिरून आलो. खूप ठिकाण होते पण काळोख होत होता म्हणून आम्ही जास्त वेळ बाहेर थांबलो नाही. नवऱ्याचा मित्र पण म्हणाला की आपण जाऊ परत हॉटेलवर उद्या सकाळी येऊ. जवळ 8 परत रूमवर आलो. मला अजून फिरायचे होते पण नवऱ्याला घाई लागली होती. आम्ही रूमवर आलो. आतून दरवाजा बंद करताच नवऱ्याने माझे बॉल दाबले. तो मस्ती करू लागला. मला कळून आले की हा तापला आहे. मी त्याला म्हणाले मी हात पाय धुवून येते आणि बाथरूम मध्ये गेले. काही वेळाने बाहेर आले तर पाहते की नवऱ्याने सर्व लाईट रूम च्या बंद केल्या आहेत. फक्त बेडच्या वरच्या 2 पिवळ्या लाईट चालू ठेवल्या आहेत. त्यामुळे चांगलाच अंधार झाला होता रूम मध्ये. फक्त बेडवर उजेड होता. मी बाहेर येताच नवरा माझ्याजवळ आला आणि त्याने मला घट मिठी मारली.
आम्ही दोघे एकमेकांना होठांवर वेड्यासारखे चुंबन घेऊ लागलो. जीभ एकमेकांच्या तोंडात टाकून चाटू लागो. त्याने माझे तोंड घट पकडून आपली जीभ माझ्या तोंडात टाकत होता. जिभेवर जीभ घासत होतो. मग किस करत त्याने माझे बॉल जोरात पिळायला सुरुवात केली. मी पण त्याच्या छातीवर हात फिरवू लागली. मग त्याने माझा ड्रेस वर करून काढून टाकला. आत मी सफेद रंगाचा ब्रा घातला होता. त्यावरून तो जोर जोरात माझे आंबे दाबू लागला. मग किस करत मानेवरून खाली येऊ लागला आणि जीभ माझ्या गल्लीत फिरवत चाटू लागला. बॉल जोरात दाबत गल्ली चाटत होता. मग एक हात मागे घेऊन त्याने माझा ब्रा काढला. ब्रा निघताच बॉल मोकळे झाले. जराही वेळ न घालवता माझे निप्पल तोंडात घेऊन चोखू लागला. जोर जोरात दोन्ही बॉल पिळत तो माझे दूध पिऊ लागला. आहा हा 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 खूप छान वाटत होते. मी गरम होऊ लागले. आहा हा 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 मी पण नवऱ्याचा टी शर्ट वर करून काढून टाकला. मग काही वेळाने तो मागे झाला आणि त्याने लगेच माझा पायजमा खोलला आणि खाली करून काढून टाकला. त्यानंतर त्याने स्वतःची पॅन्ट काढून बाजूला फेकली. दोघे आता फक्त चड्डीवर होतो. त्याने मला घट मिठी मारली आणि माझ्या पाठीवर हात फिरवत माझी पाठ चोळू लागला. पाठीवर हात घासत खाली गेला आणि जोरात माझी गांड दाबली. मोठी गांड जोर जोरात दोन्ही हाताने पिळू लागला. पुची त्याच्या लंडावर दाबू लागला. काही वेळ गांड दाबून झाल्यावर मला त्याने खांद्यावर पकडून खाली बसवले. मी लगेच त्याचे अंडरवेअर दोन्ही हाताने पकडली आणि खाली खेचून काढून टाकली. अंडरवेअर काढताच मोठा काळा 6 इंचाचा लवडा माझ्या डोळ्यासमोर आला. मी आधी त्याला मुठीत धरले आणि जोर जोरात मागे पुढे करून हलवले. मग हळूच माझी जीभ टोकावर लावून गोल गोल फिरवू लागली. नवरा आवाज करू लागला. आहा हा 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 या या आहा हा 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 या हा 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 हा. हळूहळू मी लवडा माझ्या तोंडात घेतला आणि तो काळा नागोबा मी चोखू लागले. ही कथा मराठीत कॉम वर पहिल्यांदा टाकण्यात आलेली आहे. कृपया कॉपी करू नये. पूर्ण लवडा जिभेने चाटून ओला केला. मग त्याच्या खाली गोट्या होत्या. गोट्या पण चाटून मी ओल्या केल्या. पूर्ण लवडा आणि गोट्या चाटून ओल्या करून घेतल्या. मग मी उठले. नवऱ्या खाली बसला आणि त्याने लगेच माझी चड्डी खाली करून काढून टाकली. मग माझा डावा पाय स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि पुची चाटू लागला. आहा हा 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 आहा हा 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 हा. मी त्याचे डोकं पकडून एका पायावर उभी होती आणि नवरा दोन्ही पायात तोंड घालून माझी पुची चाटत होता. पुचीतून गरम चीक निघू लागले होते. नवऱ्याने जीभ पूर्ण आत टाकून पुची चाटून घेतली. त्याची जीभ पुचीला लागताच मी खूप गरम झाली. माझ्यात हवस भरली. झवायची तीव्र इच्छा मनात जागी झाली. त्याने पुची पूर्ण चाटून घेतली आणि नवरा उठला. त्याने मला आपल्या कमरेवर घेतले आणि खालून लंड पुचीत घुसवला. मी आता कमरेवर बसली होती आणि खालून लवडा पुचीत घुसला होता. नवऱ्याने लगेच होठांवर किस केले आणि कचाकचा खालून पुची झवायला सुरुवात केली. माझ्या गांडीवर दोन्ही हाताने पकडून लवडा पुचीत घालून जणू खोबरच किसत होता. लवडा पूर्ण पुचितातपर्यंत जात होता. लवड्याच्या घर्षणाने मी पूर्णच तापले आणि डोळे बंद करून नवऱ्याला मिठी मारून झवायचा आनंद घेऊ लागले. मग त्या काळोखात नवरा असाच कमरेवर उचलून बेडकडे घेऊन गेला. मी डोळे बंद करूनच होते. त्याने माझे पाय कमरेवरून बाजूला करून मला बेडवर ठेवायला गेला. पण जस त्याने मला बेडवर ठेवले, दुसरा लवडा माझ्या पुचीत घुसला. मी घाबरले. माझ्या शरीरातून जणू वीजच गेली. मी मोठे डोळे करून जसे समोर पाहिले तर नवऱ्याचा मित्र पूर्ण नागडा बेडवर झोपला होता. नवऱ्याने मला त्याच्या मित्राच्या लंडावर बसवले आणि तो ताठलेला लंड सरळ माझ्या पुचीत दांड्यासारखा घुसला. मी ओरडले आहा हा 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 काय ग आणि नवऱ्याचे हात पकडून ठेवले होते. मला कळेना काय होत आहे. नवरा पण हसत होता आणि त्याच्या मित्राच्या चेहऱ्यावर पण खुशी होती. त्याच्या मित्राचा लवडा आता पुचीत खोलवर होता. त्याने त्याची कमर वर खाली करून लवडा पुचीत वर खाली करायला सुरुवात केली. मी पण त्याबरोबर वर खाली होऊ लागले. मी नवऱ्याचा हात पकडून चेहऱ्यावर वेगवेगळे भाव प्रकट करत होते. लवडा पुचीत वर खाली होताच तोंडाने आवाज करू लागले. आहा. काही वेळाने लवडा पुचीला आनंद देऊ लागला. माझ्या पुचीतून पाणी निघू लागले. मला खूप मजा येऊ लागली.
मी हळूच नवऱ्याचा हात सोडला आणि दोन्ही हात त्याच्या मित्राच्या छातीवर ठेवून बसले. मग मी स्वतः कमर वर खाली करत लवड्यावर उड्या मारू लागली. आहा हा हे हा 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 हा. दुसऱ्या माणसाचा लवडा पुचेत असल्याने अजूनच उत्साह निर्माण करत होता. त्यात माझ्या नवऱ्यासमोर मी दुसऱ्या माणसाशी झवत आहे याच विचाराने पुचे अजून आनंदित झाली होती. ही कथा मराठीत कॉम वर पहिल्यांदा टाकण्यात आलेली आहे, कृपया कॉपी करू नये. त्याच्या मित्राने माझे दोन्ही बॉल हातात धरले आणि जोर जोरात बॉल पिळत तो मला खालून झगू लागला. मग काही वेळ झगून झाल्यावर मला त्याने बाजूला केले आणि तो बेडवर ढोपरावर बसला आणि त्याने मला कुत्र्यासारखे वाकून बसवले आणि त्याचा लवडा माझ्या तोंडात दिला. चिकट लवडा मी तोंडात घेऊन चोखू लागले. लवड्याला माझ्या पुचीचे पाणी आणि त्याच्या लवड्याचे चिक मिसळल्याने एक वेगळाच सुगंध येत होता. मी इथे लवडा चोखू लागलेच होते की मागून नवरा बेडवर आला आणि त्याने मागून त्याचा लवडा माझ्या पुचीत घुसवला आणि जोर जोरात दणके देत मागून पुची झगू लागला. माझे पूर्ण शरीर झटक्याने हालत होते. दोघे पण तोंडाने आवाज करत होते. आहा लवडा चोखत होती की तेवढ्यात त्याच्या मित्राने माझे तोंड दोन्ही हाताने पकडले आणि जोर जोरात लंड माझ्या तोंडात घुसवत माझे तोंड झगू लागला. पुढून मित्र तोंड झवत होता आणि मागून नवरा कुची झवत होता. दोघांनी एवढे जोर जोरात झवले की एकाच वेळी पुढून तोंडातून लाळ खाली पडू लागली आणि मागून पुचीतून चिक खाली पडू लागले. काही वेळ तोंड आणि पुची झवून झाल्यावर दोघांनी मला सोडले. माझा श्वास वाढला होता, तोंडातून लाळ पडत होती. मी थोडा आराम करायचा विचार करत होती की नवरा लगेच बॉल दाबू लागला. दोघे माझ्या नागड्या शरीराशी खेळू लागले. नवऱ्याकडे पाहून असे वाटत होते की तो मला झवायला आणलेली रांड समजत आहे. फक्त मला झवण्यात मग्न होता. मला झवताना पाहून त्याला खूप आनंद मिळत होता. मग नवऱ्याने मला खाली झोपवले, माझ्या कमरेखाली उशी टाकली. त्याचा मित्राने माझे पाय फाकवले जे पूर्ण हवेत होते आणि त्याने लवडा पुचीत टाकून माझ्यावर झोपला. इथे मित्र त्याचा हळूहळू लवडा पुचीत टाकून झवायला सुरू झाला होता की मला पुचीत अजून काही घुसत आहे हे जाणवले. डोळे उघडून पाहिले तर नवरा पण त्याचा लवडा मित्राच्या लावड्या खालून पुचीत जबरदस्ती घुसवत आहे. मी घाबरली, दोन लवडे पुचीत घुसले तर पुची फाटून जाईल. पण नवरा काही थांबला नाही. त्याने हळूहळू करत पूर्ण लवडा माझ्या पुचीत घुसवला. माझी पुची पूर्ण फाकली. आता दोघे पण हळूहळू लवडा पुची मध्ये आत बाहेर करू लागले. मला पुचीत असे वाटत होते की कोणी जाडा बांबू पुचीत घुसवला आहे. पुचीच्या आत चारी बाजूला आता लवडे घासत होते. मी खाली, त्यावर त्याचा मित्र आणि मागून नवरा असे तिघे आता एकत्र झवत होतो. तिघांचे चेक एकमेकात मिसळले होते. काही वेळ तिघे असेच झवलो. मग दोघे पण मागे झालो. माझी हालत खराब झाली होती. दोघे पण एकदम झवाडे होते आणि थांबतच नव्हते, श्वास घ्यायला पण देत नव्हते. आतापर्यंत माझे दोनदा पाणी निघाले होते. मला नुकताच सोडले होते. तेवढ्यात त्याचा मला ओणवे झोपवले आणि माझ्या गांडीशी खेळू लागला. माझ्या गांडीच्या फटीत लवडा घासू लागला. गांड चाटू लागला. त्याने पूर्ण गांड चाटून घेतली. मी विचार केला की आता गांड पण मारतोय की काय. पण नशिबाने तसे झाले नाही. काही वेळ त्याने गांड चाटून घेतली आणि मग दोघांनी परत मला झवायला सुरुवात केली. ह्यावेळी नवरा माझे पाय फाकवून लवडा पुचीत टाकून माझ्यावर झोपला आणि दे दणादण दणके देत मला झगू लागला. पूर्ण बेड वर खाली होत होता. पुचीवर आपटण्याचा आवाज येत होता. पर मित्राने माझ्या तोंडात त्याचा लंड घुसवला आणि मी लंड चोखत झवून घेत होते. आवाज करू लागले, अम्मा मम्मा 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 मामा मुमू मम मम. खूप वेळ नवरा पुची झवला आणि मग तो उठला. त्याचे पाणी निघणार होते. तो लगेच माझ्या तोंडाजवळ आला. उजवीकडे त्याचा मित्र आणि डावीकडे नवरा. मी तोंड उघडले आणि दोघांनी पण लंड हातात घेऊन जोर जोरात हलवायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यासमोर दोन्ही लवड्याचे टोक दिसत होते. अचानक दोघांनी एकत्र लवड्याचे टोक माझ्या तोंडात घुसवले आणि जोराची पिचकारी माझ्या तोंडात सोडली. गरम पाणी माझ्या तोंडात पडू लागले. एवढे जास्त पाणी होते की माझ्या तोंडात सामावत नव्हते. मी पूर्ण तोंड उघडून पाणी आत घेऊ लागले आणि दोन्ही लवड्याचे पाणी मी तोंडात गोळा केले. काही वेळाने दोघे मागे झाले. माझे तोंड पूर्ण गरम चिकाने भरले होते.
मी थोडी वर सरकून उठून बसले आणि पाणी टाकायला बाथरूम मध्ये जाऊ लागली, तर त्याच्या मित्राने लगेच मला खांद्यावर हात ठेवून थांबवले आणि म्हणाला, पिऊन टाक पाणी, काही नाही हो. ही कथा मराठीत कॉम वर पहिल्यांदा टाकण्यात आलेली आहे, कृपया कॉपी करू नये. मी एक नजर माझ्या नवऱ्याकडे पाहिले, त्याने माझ्या डोकीवर हात ठेवून मला ते पाणी पियाला सांगितले. मी हळूहळू करत ते सफेद पाणी पिऊन टाकले. तोंड मोकळे होताच दोघांनी मला तोंड उघडून दाखवायला सांगितले. तोंडात आता काही नव्हते, ते पाहून ते दोघे पण खुश झाले. त्यांनी परत आपला लवडा माझ्या तोंडाजवळ आणला आणि मला चाटून साफ करायला लावला. मी आता कसलीच लाज वाटत नव्हती. मी आनंदाने दोन्ही लवडे हाताने पकडून जिभीने पूर्ण चाटून घेतले, पूर्ण लवड्याला साफ केले. त्या दिवशी मला माझ्या नवऱ्याच्या चावट इच्छा कळून आल्या. 3 दिवस दोघांनी मला खूप जवले आणि मी पण मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून